दर्जेदार शिक्षणासह 100% यशाची हमी, श्री गणेश क्लासेस वांगणी। इयत्ता 1 ते 10 मराठी, इंग्रजी आणि सेमी इंग्रजी माध्यम। इयत्ता 11 आणि 12 कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखा। वार्षिक फी मध्ये विशेष सवलत। आपल्या पाल्याच्या प्रवेशासाठी आजच संपर्क करा 9665591991 किंवा 8805533944। नमस्कार, वृत्त मराठीमध्ये मी अरुण बेकर आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। राज्यातील शिवसेना फुटीनंतर अनेक निष्ठावंत शिवसैनिकांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची साथ सोडून एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला। त्यातच ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात देखील याचे परिणाम दिसून आले। ठाणे जिल्ह्याचे उपजिल्हाप्रमुख एकनाथ शेलार यांनी देखील राजीनामा देत एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला होता। आता त्यांची पक्षाच्या सहसचिव पदी नियुक्ती करण्यात आली आहे। शिवसेना पक्षाचे प्रमुख आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना ठाणे उपजिल्हा प्रमुख एकनाथ शेलार यांची शिवसेना सहसचिव महाराष्ट्र राज्य या पदावर नियुक्ती केली आहे। एकनाथ शेलार यांनी वांगणी ग्रामपंचायत सदस्य तसेच सरपंच पद या राजकीय क्षेत्राबरोबरच सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय काम केलंय। त्यांनी वांगणीसारख्या ग्रामीण भागातच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात शिवसेना वाढीसाठी भरीव काम केलंय। व्यावसायिक क्षेत्रात देखील एकनाथ शेलार यांचे मोठे नाव आहे। संपूर्ण जिल्ह्यात त्यांचा मोठा जनसंपर्क देखील आहे। एकनाथ शेलार हे स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे आणि स्वर्गीय साबिरबाई शेख यांच्या तालमीत घडलेले शिवसैनिक असून त्यांचा संघटना बांधणीसाठी उपयोग होईल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय। तर शिवसेनेची ध्येय धोरणे अंमलात आणून यापुढे देखील निष्ठेने पक्षाचे काम करू अशी भावना यावेळी एकनाथ शेलार यांनी व्यक्त केली आहे। दरम्यान एकनाथ शेलार यांच्यासारख्या ग्रामीण भागातील कार्यकर्त्याची पक्षातील मोठ्या पदावर नेमणूक झाल्याने एकनाथ शेलार यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे। ब्युरो रिपोर्ट, वृत्त मराठी। लाईक, कमेंट, शेअर अँड सबस्क्राईब।